मी मदद करू? नहीं असू दे. आई एक विचारू का, तुम्ही कॅश वेणींना नक्की काय करायला लावणार आहात? मी काशीची कुठली परीक्षा घेणार आहे जी तुला काय एवढी काळजी वाटते? नाही, मला एवढंच म्हणायचं की तुम्ही जे काही करायला सांगाल ते थोडस सोपं असावं. का सोपं का असावं? समजा मी तिला एखादी कठीण गोष्ट करायला सांगितली तर त्याचा त्रास तिला होणार आहे ना, तुला त्रास झाल्यासारखं का बोलतेस? नाही आई, त्या दोघी वहिनी घरी परत आल्यात ना, आणि त्यांच्या चुकांचा पश्चाताप पण झालाय त्यांना. मग अशा वेळी परत ह्या सगळ्या परीक्षा आणि गडबड झाली तर काय करायचं? गडबड? कसली गडबड? ते कॅश वहिनी आहेत ना, त्यांची सहनशक्ती थोडी कमी आहे, त्यांना चटकन राग येतो. मग या परीक्षा घेताना परत काही उलट सुलट झालं आणि तुकाच वाद कशाला ना? मीरा, तू खूप समजूतदार आहेस. तुला जशी सगळ्यांची काळजी आहे ना, तशी इतरांनाही एकमेकांची काळजी असते तर खूप बरं झालं असत. आता विषय निघालाच आहे म्हणून सांगते, ज्या गोष्टी सोप्या वाटतात ना त्या अजिबात सोप्या नसतात, आणि म्हणूनच नाईलाजानी मला असं वागायला लागतंय. माझ्या बोलण्यावरून तू जर असा समज करून घेणार असशील की मी काहीतरी भयंकर शिक्षा वगैरे देणार आहे तर तसं काही नाही. तर पहिल्यांदा डोक्यातनं काढून टाक, हाताची पाची बोट सारखी नसतात. मग तसंच घरातल्या माणसांचं आहे, प्रत्येकाची आवड वेगळी, प्रत्येकाच्या तऱ्हा वेगळ्या, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, पण म्हणून त्यांचं घरातलं महत्व नाही नाकारता येत. मग कोणाला तरी आई भावं लागतं, आणि एकदा का आईच्या भूमिकेत गेलं की समोरच्याचे कानही उपटता येतात आणि त्याला वेदना न होता आपल्या भावनाही कळतात. काशीच्या बाबतीत असंच काहीतरी होणार आहे. आलं का लक्षात? कॅश, उठ चल, किती वेळ झोपणार आहेस आता? गौरव शाळेत पण गेला, चल उठ आवर, फ्रेश हो. ड्रेसिंग टेबलचा आरसा पण नाही. इथे सुद्धा आरसा नाही, गेला कुठे आरसा? अगं मेरा बरं झालं तू इथे भेटलीस. काय झालं? काही नाही, तुझ्या रूम मध्ये चल ना, जरा मला एक छोटस काम असेल. वहिनी पण झालंय काय सांग तरी. अग काही विशेष नाही ग, माझ्या रूम मधला आरसा गायब झालाय. अरे बापरे. हो, आणि म्हणूनच मी तुझ्या रूम मध्ये आरसा पाहण्यासाठी आले. बरं, तुझ्याकडे एक छोटस मेकअपच काही सामान असेलच ना, मला ते पण देसल. तुम्ही असं नाही जाऊ शकत का? नाही, मी अभिनाशा वहिनींना रिक्वेस्ट करू का की त्यांच्या रूम मध्ये जाऊन तुम्ही आरसा बघावा? नाही, तू त्यांना नको सांगूस, पण तुझ्या रूम मध्ये का नको? अशी चेंज करतोय ना, आता चेंज करायला घेतलंय, किती वेळ लावतोय मला पण नाही माहिती, म्हणून म्हंटल. ठीक आहे. वहिनी वहिनी, सॉरी सॉरी, अहो तुम्ही इथे भेटलात बरं झालं. मला जरा ना तुमच्याकडे काम होतं, तुमच्या रूम मध्ये जरा जायचं होतं. काय बोलायचंय तुला? नाही नाही, बोलायचं काही नाहीये, मला एक छोटस काम होतं तुमच्या रूम मध्ये. चला ना पटकन. एक मिनिट, तुला माझ्या खोलीत काय काम आहे? तुला जे काही बोलायचं ते इथे बोल ना. तर कसं सांगू तुम्हाला, काय झालं माहितीये का वहिनी, माझ्या रूम मधला आरसाच कुठे गायब झालाय, म्हणून मग मी विचार केला की तुमच्या रूम मध्ये जाऊन बघते, तर म्हणून त्याच्यासाठी मी आले होते. अरे बापरे, मी एवढा वेळ बोलत काय बसले, एव्हाना मी जाऊन पण आले असते. चला चला चला. एक मिनिट,
काल एवढं सगळं तुम्हाला बोलल्यावर मी तुला माझ्या खोलीत जायची परवानगी देईन असं वाटलं तरी कसं तुला? आणि काल आल्या आल्या तू माझ्या कानात काय बोलली होतीस हे आठवत आहे ना तुला? आता मी तुझी शत्रू आहे तर तू माझ्याच खोलीत जाऊन माझ्या आरशात स्वतःचा चेहरा पाहणार अग बाई, हे तुझ्यासाठी अपमानास्पद नाहीये? अहो वहिनी, कालची गोष्ट वेगळी आणि आजची आरशाची गोष्ट वेगळी, म्हणजे दोन्ही गोष्टी कशा वेगवेगळ्या आहेत ना? अजिबात नाही. काल तुम्हाला काय बोलली होतीस? की मी तुझी शत्रू आहे. आज मी तुला सांगते की तू ही आजपासून माझी शत्रू आहेस. आणि तुला माहिती आहे ना कॅश, की शत्रूचं तोंडही पाहायचं नसतं. त्यात तू शत्रूच्या आरशात स्वतःचा चेहरा पाहणार. कुठे गेला कुठे तो तुझा तोरा, तुझा तो रुबाब? वहिनी, तुम्हाला तुमच्या आरशाचा जर इतका अभिमान असेल ना, तर तुमचा अभिमान तुमच्याकडेच ठेवा. गरज नाहीये मला त्याची. तसंही मी माझा चेहरा कुठेही पाहू शकते. फिनिश. फिनिश म्हणे. अभिलाषा, तिचं मौनव्रत संपलंय ना? हो. मग तिच्याकडे कुठे लक्ष देत आहे? तिचं तेच चाललेलं. कश्मीरा, काय चाललंय? का रडारोडा करतेस? अबा, आपल्या घरात काय चाललंय मला काहीच कळत नाहीये. नक्की काय झालंय सांगणार आहेस का? अबा, माझ्याच रूम मधला आरसा आणि मेकअप किट कसं काय गायब होऊ शकतं? बर मग. अबा, दुसरं काही चोरीला गेलं असतं तर मी समजू शकते, मेकअप किट आणि आरसा कसा काय गायब होऊ शकतो? खरंय तुझं, तुझ्या खोलीतला आरसा नाहीये म्हणजे घरातच कुठेतरी असणार ना, त्याला कोणी बाहेर तर घेऊन जाणार नाही. आबा, तुम्हाला कसं कळत नाही हो? हे बघा आबा, तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो की नाही, तसं मला उठल्या उठल्या आरसा लागतो. आता सकाळपासून मी आरशामध्ये माझं तोंड नाही पाहिलंय. आबा, मी काय बोलते ते कळतंय ना तुम्हाला? म्हणून मी मीराच्या रूम मध्ये जायला निघाले, पण मीराने मला अडवलं. मी तिला सांगितल्यावर मला म्हणते की नको, तुम्ही रूम मध्ये नका जाऊ. पण मी तो ऋषी हे खरं म्हणजे मला हे कारण पटलं नाही, कारण पहिल्यांदाच मीरा माझ्याशी खोटं बोलते असं मला वाटलं. तरी सुद्धा मी सोडलं ते आणि त्यानंतर अभिलाषा वहिनींच्या रूम मध्ये जायला निघाले. तर अभिलाषा वहिनींनी पण नाहीच म्हणाल्या. विघ्नेश, विघ्नेश, अब तुम्हाला मी काय बोलते ते कळत नाहीये का? विघ्नेश कुठे होतास तू? अरे तू तरी आबांना समजव ना.
मी सांगते हा सगळा काय प्रकार आहे. घरात आलीस तेव्हाच मी तुला सांगितलं होतं की तुला जर पश्चाताप झाला असेल तर तो आम्हाला सिद्ध करून दाखवावा लागेल. एक छोटीशी परीक्षा द्यावी लागेल असं समज की तुझी परीक्षा सुरू झाली. कसली परीक्षा? हेच की आतापासून पुढचे 24 तास तू आरशात बघायचं नाहीस आणि कुठलाही मेकअप करायचा नाहीस. कळलं? ही कसली परीक्षा? आरशात तोंड पाहायचं नाही, मेकअप करायचा नाही, अशी कधी परीक्षा असते? आणि जर तुम्हाला परीक्षा घ्यायचीच असेल तर दुसरी कुठली सांगा, मला ती मान्य असेल. एक मिनिट काशी, माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाहीये. तू आरशात बघायचं नाहीस, कुठलाही मेकअप करायचा नाहीस आणि त्याचबरोबर घरातली सगळी कामं तुला करायची आहेत. कळलं? पण हे सगळं कशासाठी? चांगला प्रश्न आहे. काय काशी, आरशात फक्त आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसतं, इतरांचं नाही. तुझ्या समोरून जर मी आरसा काढला तर तू तुझं स्वत्व विसरशील आणि तुला इतरांचं महत्व कळेल. काय शिरतंय का डोक्यात? नाही ना? ठीक आहे, तू परीक्षा दे, निकालच आम्ही बघू. ठरून या घरात आले होते आणि काय घडतंय? अशी कधी काम करावी लागतील असं स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. ह्या 24 तासात अजून तुला काय काय करावं लागणार आहे? कॅश अरे देवा, मी गॅस बंद करायचं विसरूनच गेले. चहा आटला की काय? देवा, सगळा चहा आटला. आता परत एकदा सगळ्यांसाठी बनवावं लागणार. त्याच्यानंतर सगळ्यांचा नाश्ता, नाश्ता झाल्यावर सगळ्यांचं जेवण, त्यानंतर परत संध्याकाळचा नाश्ता, परत रात्रीचं जेवण. हे देवा, कॅश काय काय होतंय तुझ्या आयुष्यात?
म्हणजे तुझी कामं कधीच फिनिश होणार नाही वाटतं. पण नाही कॅश, असं करून तुला चालणार नाही. आता फक्त 24 तासांचा प्रश्न आहे. तू ह्या घरात काय ठरवून आली होतीस आणि काय घडतंय काही हरकत नाही. त्या गायत्रीजी आणि अभिलाषा वहिनीचं राज्य संपवायचं असेल तर मुकाट्याने हे सगळं काही सहन कर. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आजचा दिवस त्यांचा आहे कॅश, पण उद्याचा दिवस तुझा असेल. मम्मा. अरे बेटा काय हवंय? मम्मा आज तू आहे ना कामवाली काकू सारखी दिसतेस. काढवा, मम्माला कामवाली बोलतोस, काही अक्कल वगैरे आहे की नाही? धपाटे खातो सकाळी सकाळी. अगं कॅश काकू, किती वेगळी दिसतेस, आम्ही तुला ओळखलंच नाही. सिद्धी, अगं आईने सांगितलंय ना आजपासून कॅश काकूला कॅश काकू नाही म्हणायचं, काशी काकू म्हणायचं. एवढ्या लवकर विसरलीस पण. मम्मी आज तू अशी पण छान दिसतेस. गौरव काशी काकू काय बघतेच. आबा त्या नवीन जागेच काय करायचं तो प्रश्न अजून सुटला नाहीये. तुम्ही माहित्यांशी बोललात का? नाही नाही आबा, ऍक्च्युली मी दादाला खूप वेळा समजवायचा प्रयत्न केलाय. माझं काय म्हणणं आहे की समजा त्या जागे संदर्भात आपल्याला काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर हवं असेल तर त्या स्वर्गेंना आपण देऊया ना अंडर द टेबल. नाही, या बाबतीत मी प्रथमेशच्या बाजूने. काही अंडर द टेबल वगैरे करायची गरज नाहीये. मी मेहतांशी बोलतो, बघूया काय होतं ते. बरं एक मिनिट. ए मीरा, अगं दे ना पटकन, खायला भूक लागली आहे. अरे हो, एक मिनिट. आजचा ब्रेकफास्ट काशी करणार आहे. काशी पहिल्यांदाच. झालं का गं?